तर नमस्कार मराठी पब्लिक, कशा आहात तुम्ही सगळे? तयार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा खेळूर आहोत GTA 5 GTA 5। फ्रँकलिनचं कुत्र 2 पायांमध्ये उभं राहतं, काळ्या बाजू राहिलं होतं ते, एक नंबर यार। फ्रँकलिनचं कुत्र पण फ्रँकलिन सारखंच आहे, काळ नाही सॉरी हुशार म्हणायचो तुम्हाला, का तुम्ही काही वेगळं ऐकलं असाल। ओके, या आपल्या मागं येतंय का? अच्छा, फ्रँकलिन बोलला वाटतं त्याला की फॉलो द बाईक म्हणे, काय जायरे भाऊ तुझी काही गरज नाही, आपल्याला तिथे काय डिक्कीमध्ये बसू का तुला, चल घरी निघ वय। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ना जे लँड क्रुझर आहे ना मित्रांनो, ती आणली होती लॉस सँटोसमध्ये, कारण ना 2-3 दिवस होऊन गेले होते तो सगळं कान होऊन जायला, आणि मग ते लँड क्रुझर आपण आपली लॉस सँटोसमध्ये आणली, पण लँड क्रुझर काय आपल्याकडे राहिली नाही, तो लगेच तो जो लमार आहे तो घेऊन गेला, तो म्हणे मला एक माझी गर्लफ्रेंडला फिरायला यायचं आहे म्हणजे मस्त लँड क्रुझरमध्ये, तर मला दे म्हणजे। आता मग आपण देऊन पण दिले यार, कारण त्या लँड क्रुझर त्याच्यामुळेच आपल्याला भेटली होती, तर आता मला थोडीशी गाडी आरामात चालवावं लागणार, कारण मी बोलता ना अशी एकदम भयानक गाडी पळवतोय। ओ ब्रेक लाग, एक तर झालं इथं थोडंसं अंधार आहे, असं सावली पडते ना पुलाची, आणि वरून काय गाड्या नेमकं, मला इथं जायचं आहे। आता आपला एक मित्र आहे त्याच, हा मला त्या मित्राने बोलवलेलं आहे, एक काहीतरी अर्जंट काम म्हणजे तिकडे गेल्यावरच कळून जाईल। पण जी लँड क्रुझर आहे ना तो लमार घेऊन गेला होता, आणि आता लमार आपल्या आज देणार आहे तुम्हाला लँड क्रुझर, तो बोलला आहे म्हणे 2 दिवस झाले, कारण 2 दिवसापासून तो लँड क्रुझर तोच फिरू राहिला, तो म्हणे आज लँड क्रुझर आपण घेऊन जाय, ते आपल्याला भेटून जाईल, पण त्याआधी आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे सगळ्यात आधी। तर तुम्ही लाईक करून द्या यार, कारण मी एवढ्या मेहनतीचे व्हिडिओ बनवतो यार, तुम्ही सबस्क्राईब पण नाही करत, आपले 22,000 सबस्क्रायबर होण्यावर आहे, पूर्ण करून द्या। तर आय रे काय यार, गुडघा फुटलं फ्रँकलिनचं काय यार, कानेबाने भाई पूर्ण जुला बोलू झुबा केसरी कर, ए थांब नाले हे काय ए रमी, अरे तुला अक्कल आहे का शेंबड्या, तू माझ्या गाडीवर तू ट्रक चालवला, थांब माझ्याकडे RPG नाही यार, रॉकेट लॉन्चर राहिला असं ना, याच्यात ट्रकच उडून टाकला असतं मी बंदूक ना, शट दत्ते रे की लागले माझ्या मागू मामू लोक लागले, आणि इथं झाली भाई ट्रॅफिक फुल, लोकांना बंदुकीचा आवाज ऐकतात ना लगेच घाबरून जातात, आता मला इथं जायचं भाई, इकडनं पळावं लागेल मला पटकन, एक स्टारची पोलीस लागली आहे, तर हे काय आपलं काही करून घेणार तर नाही, बट असं जर आपण वागत राहिलो हे दलिंदरवाने, कान्याबाने तुला मोटरसायकल चालवायची कुठं, एवढी तरी अक्कल आहे का, सिडनवरून कोणी मोटरसायकल चालवतं का, दुसरा रस्ता भेटला नाही रे मला म्हणून चढून टाकली मी, पण आता उचल पटकन पळ इकडनं, कारण आजूबाजूने सगळीकडून आपल्या पोलीस येऊ राहिले, आता पळ थांब इथंच थांबू का मी, पण काय आहे की त्यांच्या रडार नाही, आता सध्या मी त्यांच्या रडारमध्ये नाही आहे, ते जसं मी यांच्या रडार सिस्टममध्ये आलो का भाई, हे तर लगेच आपलं हे आलं, हे परत आलं परत मागं आलं, पळ यांच्या रडारमध्ये नाही यायचं आहे मला, मला इकडनं पळावं लागेल, दत्ते रे की ह्या बाजूने पण येऊ राहिला, मॅपमध्ये बघा तुम्ही पुढं गेला तो पुढं गेला, चल बा पळ भाऊ चल, एक नंबर, लाईक सबस्क्राईब करून द्या तुम्ही मित्रांनो, बाकीचे व्हिडिओज पण जाऊन बघा आपलं मस्त, तर आपल्या कोणत्या आता मागची व्हिडिओ टाकली बघा ना, आपण लँड क्रुझर चोरली ना, मुख्यमंत्र्यांची गाडी चोरली होती, मस्त रिस्पॉन्स आला यार त्याच्या, मस्त 15-20 हजार व्ह्यूज गेले त्याला, एक नंबर बरं का, असंच करत राहा। बट त्या व्हिडिओला मला काही अशा कमेंट आल्या जे चांगलं नाही वाटलं यार, काही लोक असे म्हणताय म्हणे यार आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तो असं काम करतोय का, तर मी इथून त्यांना सांगू इच्छितो भावांनो, हा गेम आहे यार, गेममध्ये काय यार आपली काय खरोखरची चोरायची लायकी का, काय बोलता तुम्ही यार। तर आता या ठिकाणी ना आपला फ्रँकलिन ना त्याच्या एका मित्राला भेटायला आलेला आहे, हा तोच मित्र आहे ज्याचा फोटोग्राफर नाही त्या हिरोईनचे फोटो काढत होता नाही का तो हरामी, आता काय माहिती काय कान करायला लावू राहिला नेमकं, काहीतरी बोलतोय तो वाटतं काहीतरी सिक्रेट काम आहे म्हणे, तिच्या मायला मिशनचं काय नाव आहे बे मी काय बोलू आता झालं, असे कसे मिशन हे थोडस असं वल्गर मिशन वाटतंय मला भाई, का म्हणतो फुल जोश मध्ये नाही का, म्हणजे एक व्हिडिओ काढायची आहे, नेमकी काय करायचं ते यालाच माहिती आहे, आता याला फॉलो करावं लागणार आहे आपल्याला। तर मला हे सांगायचं होतं की त्या व्हिडिओला ना एक कमेंट पण आली होती, म्हणजे तीच आपली लँड क्रुझर चोरायची व्हिडिओ, त्याच्यामध्ये मला एक कमेंट आली ही बघा समोर, म्हणतोय की म्हणे अशी फालतू व्हिडिओ टाकू नको, म्हणजे काय कशावर नाही ही व्हिडिओ फालतू झाली, मी काही आता ती मी रिस्पेक्ट करतो या प्रत्येक, आता मला काही राजनीतीमध्ये मला घंटा फरक पडत नाही तिकडे काय चालो, मला इंटरेस्ट नाही आहे ते नेता लोकांमध्ये पडणं, बट इथं मी फक्त एक व्हिडिओ बनवली आहे, काय मी वाईट बोललो आहे का कोणाला, अरे तुम्ही ना असे लोक आहेत म्हणजे सगळ्यांची गोष्ट नाही करत आहे, काही जे हेटर्स लोक असतात ना ते असे लोक आहे की जे हीच गोष्ट जर एका मोठ्या क्रिएटरनी केली असती तर वा वा भटली असते, अरे वा काय व्हिडिओ बनवली एक नंबर झकास, आणि ते जर एका छोट्या क्रिएटरनी केलं तर त्याला शिव
वेळ घालता तुम्ही, हे काय अक्कल आहे का तुम्हाला? टेक्नो गेमरनी तर त्याच्या व्हिडिओमध्ये तर नरेंद्र मोदींचा फोटो लावला होता, मग काय लगेच लोक त्याला शिव्या घालतील का? हे तो असं बोलू राहिला आपल्या देशाचे पंतप्रधान आहे, तो असं करू राहिला, हे चांगलं आहे का? अरे मी काही शिंदे सरांचा, मी काही म्हणजे आपल्या एकनाथ शिंदे सरांसाहेबांचा मी काय खरोखरची गाडी चोरू राहिलो का? फोटो लावला म्हणजे काय लगेच काय झालं का? काय माणसं यार भाई, गेम आहे, गेमला गेम सारखं घ्या, याचा सिरियस नका हो यार. जे आपल्याला सपोर्ट करतात आपण त्यांच्यासोबत आहे, जे आपल्याला हेट करतात आपल्या विरुद्ध आहे, धन्यवाद भाव, तू चार पाऊल लांबच राहा माझ्यापासून. ओके, तर आता आपण आपल्या मिशनवर लक्ष देऊ. तर हे जे मिशन आहे ते थोडंसं असं वेगळं मिशन आहे, तर मी काय करतो याला स्किप करणार आहे आणि हे समोरच्या बाजूला काहीतरी काम चालू आहे ते मी तुम्हाला दाखवू नाही शकत. ए अरे मी अरे कुठे पळू राहिला, ए अरे आई सोपत फसलो गेलो फ्रँकलिन. आता काय झालं मित्रांनो, की हा जो आहे ना, हा ना हा जो फ्रँकलिन जो मित्र ना, हा कॅमेरामॅन यांनी काय केलं की म्हणे फ्रँकलिनला बोललं की म्हणे एक हिरोईन इथं इथेवाली एक स्पेशल मीटिंग चालू आहे म्हणे, त्या मीटिंगमध्ये आपल्या काढायचं त्याचा वाला व्हिडिओ. आता विषय असा झाला की त्यांनी आपल्याला बघितलं नाही, आता फसलो भाई. बघा ती आली आपल्या पाठीमागं, तिच्या चेहऱ्यावर फोकस करायचं आहे आपल्याला फक्त. आणि यांनी काय केलं, याचीवाली गाडी आपल्याला म्हणजे तो चालू राहिला आता फक्त. याचे माणसं पण आले पाठीमागं, चिट चिट. ही ना लॉस अँजेलसमधली एक हिरोईन आहे आणि त्या हिरोईनचा काने म्हणजे हा बाय मागं का पळतो यार, मला हे कळत नाही. हा जो कॅमेरामॅन आहे फ्रँकलिनचा, जो मित्र आहे साला, काय माणूस आहे यार तू. ही बघा ही हिरोईन आहे, एक मिनिट, हिचं थोबळं बघून वाटत नाही रे हिरोईन आहे. आई शप्पत एकदम दलिंदरवाणी वाटू राहिली ती झोपाळी. हिचे माणसं पण आली यार, हे बघा ही काळी गाडीवाली मोठे मोठे. ए भाई तर ठोकाठाकी करू राहिली यार, गाऊ का राहिली तू एवढी, हां शेमडी गाडी चालवायची अक्कल नाही एवढी, सिक्रेट मीटिंग करू आणि तिथं मीटिंग करायचं पण काही खुल्लम खुल्ला थोडी करता यार, काय माणसं भाई. ते मी सांगू नाही शकत काय मीटिंग करत होते. हे तू थांबव रे, गाडी थांबव रे, हिला बघतो मी मिडल मधलं बोट टाकू राहिली माझं तू. ए भाऊ गाडी थांबव रे, इथं तंगडं तोडतो साधं. डिक्की बंद आहे का? आपण डिक्कीमधीला पहिले दत्त रेकी डिक्की खोलून उडी मारून टाकली असती, पण आपल्याला तसं नाही करतात. आपल्याला करायची आहे रेकॉर्डिंग, हिच्या चेहऱ्यावर फोकस करायचा फक्त. सरळ आहे ना बाई, सरळ आहे ना बाई, थोडासा तुझा मुखवटा दाखव ना आम्हाला, थोडं तुझा सुंदर चेहरा बघू दे ना. अबे तिच्या पाठीमागे तिचे माणसं येत आहे ना, ते पण हिच्या सोबतीच आहे. फक्त आपण जर गाडी थांबवली तर मग ते लगेच आपल्याला मारतील. पण काही नाही, आपण फ्रँकलिन दादा आहे, ओळखत नाही वाटतं ते आपल्याला अजून. अच्छा हां, इंट्रोडक्शन देण्याची गरज आहे. ए पळव रे, ही बघा हिला बघून वाटतं काय हिरोईन आहे. ए अरे गेली गेली गेली, हे काय झालं, यांनी गाडी कुठं घातली? शिट शिट शिट, ॲक्सिडेंट झाला. ठोकली ती, ठोकली बाई कुठं तरी, ती खतरनाक ठोकलेली. बरं का आता लोक पळत पळत गेले तिकडे तिच्याकडं. वास झालं का मिशन? ओ तरी खतरनाक भाई, यांनी खूप काय माणूस आहे यार. म्हणे हिरोईनचा फोटो लिक करायचा म्हणे अशी व्हिडिओ व्हायरल करतो का? काय माणूस आहे यार, मोठा कॅमेरा घेऊन येतोय बघा. पुढच्या वेळेस अजून भारी काम आहे म्हणे, परत भेट म्हणे. नाही रे भाऊ, मी नाही भेटणार तुला आता भाई, असे असे धंदे मला फसवू राहिला तो. बरं फ्रँकलिन फसून जाईल भाई, कारण त्यांनी फ्रँकलिनचा चेहरा बघितलेला आहे. आता काही खरं नाही, बघू जे होईल ते. हो मिशनचं काय भयंकर नाव होतं यार, खतरनाक होतं. काय काय कामं करू राहिलो फ्रँकलिन दादा, तुला काही सज्जन सज्जन माणूस आहे यार, एवढा सुंदर चेहरा आहे तुझावाला, एवढे लोक एवढ्या पोरी मरतात तुझ्यावर आणि तू असे कामं करतो. ए कॉफी पिऊ राहिला देतो का? नाही का सोड मग विषय. आपल्याला गाडीची गरज यार आता मला ना. दे रे भाई गाडी, दे रे ही वाली गाडी घेऊ कमी जमायला, विचारायचं काय, डायरेक्ट घ्यायची, आपल्याच गाड्या आहे सगळ्या. अरे ही अशी का पडू राहिली, तुला इज्जतीमध्ये बाहेर नाही निघत आहेत का? डायरेक्ट अशी खाली पडून गेली. अक्कल शून्य बेअक्कल, बायांच्या बाय नाकल राहते ना. तर मला आता ना माझी लँड क्रुझर घ्यायला जायचं आहे. आता मी करतो लमारला फोन, लमळे आहे कुठं तू? मी लगेच माझी लँड क्रुझर घ्यायला येतो भाई. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी विचारलं होतं की आपल्याला ह्या लँड क्रुझरला अजून मॉडिफाय करायचं का, मस्त असं स्पेशल किट लाव, एकदम जबरदस्त मॉडिफिकेशन करायचं आहे आपल्या लँड क्रुझरला. तर बोलले मला खूप सारे की म्हणे कर म्हणे अलॉय व्हील वगैरे बदलव, तर ते पण आपल्याला आता बदलवायचं आहे. पण सगळ्यात मला आता लमड्याला फोन लावावा लागेल, तो नेमका आहे कुठं त्याला सांगून देतो भाऊ की एका ठिकाण्यावर आहे किंवा घराकडे भेट. मला भेटला लमारचा फोन भेटला, आणि त्या चॉफचा फोटो ठेवलेला आहे ते ज्याच्यात त्याचं कुत्र होतं ना रे, लागला भाई फोन. तर मित्रांनो लमार बोलला की भाऊ म्हणे मी तुझ्या गल्लीतच उभा आहे म्हणे, पटकन म्हणे मी तुझी वाट बघू राहिलो. चला मित्रांनो आता त्याच्याकडे जाऊ, कारण तोच आपली वाट बघू राहिलो होता, तो आपल्यालाच फोन लावणार होता, पण आपणच त्याला फोन लावून दिला. काय विषय नाही भाऊ, आपलं पण 100 आयुष्य आणि त्याचं पण 100 आयुष्य वाटतं.
असं काहीतरी म्हणा की आपण ज्याची आठवण करतो तर त्याचं जर काहीतरी फोन वगैरे येईल किंवा तो साधा तर असं म्हणतो ना की 100 वर्ष आयुष्य भाऊ तुझं झालं, तसंच मग तो पण आपल्याला आठवण करत होता आणि आपल्याला पण त्याचा आठवण करत होता, तर आपण लोकेशन वगैरे मार्क करून दिलं तर आता ना तिकडं आपल्याला जाण्याची गरज आहे. अरे भाऊ मला गाडी आरामात पळवावं लागेल रे, आपली गाडीची स्पीड बघा आता तुम्ही किती भारी पळव भाऊ, एक नंबर. नाही भाई आरामात पळवावं लागेल. नाही भाई स्लिप बसल तरी 100च्या खाली तर आपण कधी चालवतच नाही रे गाडी. नालायक लोक असे मधी चिवून, भाऊ ए बघा असे रस्त्यामध्ये येताना यार सिग्नलचा आभेज होऊन जाते इथं अद्धत तरी की आपण पण कुठे पाळतो रे यार सिग्नल. आपण फक्त एकदम कशी गाडी पळवायची जसं आलं तसं बघा, य नुसत्या ठोकाटाकी करायच्या. मला ड्रायव्हिंग अजिबात जमत नाही, ठोकली कशी गाडी चालणार आहे मला घेणं नाही आहे. आपल्या बापाची थोडी गाडी आहे तर रियालिटी म्हणजे नाही चालत जावी ही बघा फटफटी झाली. मी अशीच सकाळची अशीच लावली होती वाटतं, पण मी तर गाडी तिकडे लावली होती, इकडे कसं काय आली माझी माझी गाडी. हा बघा हल्ला मारी तो उभा आहे. काय रे भाऊ, पण तो म्हणे माझ्या घराकडे उभा आहे, हा एक कार्यकर्ता इकडे उभा होता. बोल भाऊ काय म्हणतो. तर मित्रांनो लई गंदा मॅटर झालेला आहे. आता असं झालेलं ना की हा जो लंबडा आहे ना, ह्या लंबड्यांना जी लँड क्रुझर हा घेऊन गेला होता ना, तर ती लँड क्रुझर कोणीतरी चोरून नेली यार. आणि कोणी चोरली आहे तर ती हे गँग आहे लॉस सॅंटोसमधली वेगोस गँग म्हणून, तर त्यांनी चोरली आपली ही लँड क्रुझर. आणि का चोरली आहे तर विषय असा आहे की यांनी काय केलं की एका पोरीला पटवलं, म्हणजे याची म्हणजे बोललो होतं ना की गर्लफ्रेंडला फिरायला यायचं आहे म्हणे तू मला लँड क्रुझर दे म्हणून, आपण काय करून दिलं देऊन दिली यार. आणि नेमकी यांनी जी गर्लफ्रेंड पटवली ना भाई, ती होती त्या विरुद्ध गँगची एका कार्यकर्त्याची पोरगी वेगोस गँग, जी की फ्रँकलिनच्या गँगच्या विरुद्धची गँग होती. मग विषय झाला नाही का आता इथं. पण आता प्रॉब्लेम असा आहे की ती गाडी आहे कुठं, म्हणजे आपली लँड क्रुझर ते कोणालाच माहिती नाही ना, म्हणजे मला तर माहितीच नाही पण लमारला पण माहिती नाही की यांनी ती गाडी ठेवलेली कुठं आहे. तर आता लमार बोलला की वेगोस गँगचा एक कार्यकर्ता आहे म्हणजे तो बारमध्ये येत राहतो, तर आता त्याला म्हणजे त्याला बघायला जाऊन त्याचा थोडासा पाठलाग वगैरे करू म्हणे आपण. पण मग आता बघू यार का आपली गाडी तर मला पाहिजेच ह्या लम्याने ना यार प्रॉब्लेम काढून टाकला यार. याला आधी गर्लफ्रेंड पटकावचे ना, त्याच्या आधी त्याला बघायचं ना भाई, ते तिचा बॅकग्राऊंड बघायचं ना यार, ती कोण आहे काय आहे कानेबाना आहे यार पक्का. तर आता वेगोस गँगचा जो गँग मेंबर आहे ना, तो ह्या क्लबमध्ये दिवस रात्र पडतच असतो. मग पेजला आता बघू यार ह्या ठिकाणी तो भेटतो का नाही भेटतो, भेटायला पाहिजे ना ती इथं त्याला मारायला हाणून सुरुवात करून टाकू. पण नाही यार नाही करू शकत, कारण ना आपली गाडी ना त्यांच्याकडे, आणि त्यांना जर कळालं की आपण एक परत एखाद्या कार्यकर्त्याला मारलं तर मग भाई ते मग आपल्या गाडीचं काही खरं नाही, काही सांगता येत नाही काय करता काही नाही. भाई या क्लबमध्ये जायचं आवडत नाही मला, पण काय असलेल्या ठिकाणी घेऊन आला यार काने बाने तू, मी न जास्त पुढं तो हात जाईल लमारच जाईल, लमारच लक्ष ठेवतो तिकडं. तर मित्रांनो एक प्रॉब्लेम झाला की जसं आपण ह्या क्लबमध्ये एंटर मारली आणि त्याच्यात थोड्या 5-10 मिनटं आधीच तो जो कार्यकर्ता आहे वेगोस गँगचा जो मेंबर आहे तो इथून निघून गेला. आणि हे कोणी सांगितलं तर लमारचा एक मित्र होता, म्हणजे 2 मित्र होते, त्यांनी लमारने आधीच त्याच्या मित्रांना सांगून दिलं होतं की भाई वेगोस गँगच्या कार्यकर्त्यांवर लक्ष राहू दे. मग एक मित्र ते वेगोस गँगच्या कार्यकर्त्याच्या पाठलाग करता करता गेलेला आहे, त्यांनी आपल्याला फोन केला होता. आणि एक कार्यकर्ता जो म्हणजे लमारचा जो एक मित्र होता दुसरा, तो ह्या क्लबमध्येच होता, म्हणजे त्याला माहिती होतं वाटतं आपण येणार आहे म्हणून तो सांगण्यासाठी तो थांबला होता. तर आता मी एक विचार करतोय की आपण ना आता एक त्या डायरेक्ट ना अटॅकच करायचा यार, आपली गाडी आपल्याला पाहिजे आहे. आता मी काय करणार आहे ह्या लमार सोबत ना आपण एक अटॅक करणार आहे वेगवेगळ्या गँगच्या कार्यकर्त्यांवर. आणि मग भाई त्यांची तर टायटाय फिश करून टाकू, बघू यार काय होणार. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ना नक्की आपण आपली गाडी वापस मिळूनच राहणार आहे. आणि अजून एक गोष्ट लमार बोलतो आहे की म्हणे आपण गाडी तर वापस आणूच, त्याचबरोबर आपण आपली गर्लफ्रेंड आपली म्हणजे त्या लमारची गर्लफ्रेंडसुद्धा तो वापस आणणार आहे म्हणजे काय ते गँग घेऊन गेली होती ना त्याला तो वापस सोडून पण आणणार आहे यार. काय माणूस आहे आता हा लमार आहे ना, त्याला खूप वाईट वाटू राहिलं म्हणून तो इकडं कुठंतरी हॉटेलमध्ये आला आहे वाटतं. आणि काय माहिती काय करायला आले आता हे तर बोलली अबे ए नाना अरे इथं चिंगून आले पे दोघंच्या दोघं. अरे लमारनी तर फ्रँकलिनला पण फुल नशिडी करून टाकलं, स्वतः पण नशिडी झालं. आई शपथ गाडी कशी चालवायची दत्तेरी की. अरे एवढं दुःख झालं होतं यार, एक तर आधीच प्रॉब्लेम आहे आपल्या नशिबामध्ये ना, पैसा येऊ राहिला आपल्याकडं, एक तरी या चांगली एक गाडी चोरली ती पण ते गँग घेऊन गेली या कान्यावान्यामुळं, आणि वरून यांनी अजून आपल्याला दारू पाजून दिली. यार काय माणूस आहे यार तू पण बघ, गाडी ऑटोमॅटिक मी फक्त पुढं जायचं दाबू राहिलो ती टर्न ऑटोमॅटिक मारून राहिली, म्हणजे ते पिलेला आहे ना रे हा कार्यकर्ता बघा हे इफेक्ट पण कसं. नाही भरू आयु शप्पा दरे पोलीसच्या गाडी टोकली हरामी. अरे मधला बटका दाखवतो त्यांना. अरे हल्ला मार पागल आहे भाई.
या लमारने अरे मधला बोट दाखवून दिला, आता त्याचा काय अर्थ राहतो ते तुम्हाला पण माहिती आहे. अरे नको रे भाई नको रे यार, माझ्याकडे बंदूक नाही रे, कान्या बान्या अरेस्ट होऊन जाऊ यार आपण. आई शप्पो जे पागल यार, गाडी चालवता येत नाही मला, मला पोलिसांनी आजूबाजूनी सगळ्याच बाजूनी घेऊन घेतलं, मेलो आता, आता काही खरं नाही यार. अरे पळव पळव यार, शट नाही मी चाललो भाई, मी अरेस्ट व्हायचं, मला जायचं माझ्या तोंडावर ना. ए भाऊ, अरे तू पोलिसच्या गाडी ठोकू राहिला, तू जोरात नाही मरा, जाऊ द्या, बस रे पटकन गाडीत बस, इकडनं आता सटकावं लागेल आपल्याला. पळ पळ पळ, विषय असा की आपण आपल्याकडे नाही एक आर्मर घातलेलं होतं मी, तर त्यामुळे मला काही जास्त गोळ्या लागल्या नाही. चल चल चल, इकडनं पळावं लागेल मला, काही नशा सुटला वाटतं, गेला निघाला नशा. पण अरे यार मला वाटलं सुटला, पण तरी आपण काही इज्जतीमध्ये गाडी चालवतच नाही. चल 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 पटकन. आणि मित्रांनो, मी जो हा ग्राफिक्स मोड पॅक वापरला आहे ना, याच्याने बघा गाडीवरचं काही रिफ्लेक्शन होतं, एक नंबर ग्राफिक्स येते. तर त्याचा विषय असं ना की हे जे लाईटिंगचे जे इफेक्ट्स आहे ना यार, ते असे जास्त चमकत आहे, खूप डोळ्यांना असं इरिटेट करत आहे. तर ते जर मी काढून टाकलं तर पूर्ण ग्राफिक्सचा मोड पॅकच निघून जातो यार. त्या ग्राफिक्सच्या मोड पॅकमध्येच हे लाईटांचं थोडं जास्त रिफ्लेक्शन वगैरे आहे, जास्त असं हुबरून दिसतं हे लाईट. जर मी तो ग्राफिक्स मोड पॅक कापला तर हे पण निघून जाईल, म्हणून मग तो गेम आपला पूर्ण पहिल्यासारखा होऊन जाईल, मग एकदम जुना. तर मग सांगा तुम्ही अजून एखादं मी दुसरा गेम मोड पॅक ट्राय करायचा बघतोय, दुसरा मोड पॅक लावण्याचा. तर कारण हा आहे ना खूपच हेवी मोड पॅक आहे हा, नॅचरल इवोक म्हणून आहे एक, तो सगळ्यात खतरनाक आहे, जो की एक नंबरला येतो मोड पॅकमध्ये. तर बघू यार, मी एखादा चांगला मोड पॅक टाकण्याचा प्रयत्न करतोय, हे हेडलाईट्समुळे ना लई इरिटेट करतं मला. ओके, तर चला यार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस होत. जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ना अटॅक करणार आहे आपल्या वेगोस गँगवर. आपल्या म्हणजे ते दुसऱ्यांची वेगोस गँग आहे, पण आपण फ्रँकलिन मायकल नाही मायकल नाही फ्रँकलिन लमार आणि लमारचा पण तो अजून एखादा मित्र येणार आहे, एक दोन मित्र येणार आहे लमारचे पण. तर मग आपण करणार आहे वेगोस गँगवर अटॅक, आणि विषय काय की आपल्याला आपली गाडी पण घ्यायची, आणि त्या लमारला त्याच्या गर्लफ्रेंडला पण सोडवायचं आहे. ओके, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.